जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या। कोपरगाव शहरात सकल जैन समाजाच्या वतीनं भगवान महावीर यांची 2622वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्तानं काल संध्याकाळी व्यापारी धर्मशाळा येथे सकल जैन समाजाच्या महिला भगिनी आणि लहान मुलींनी नृत्य, नाटिका आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून धार्मिक कार्यक्रम संपन्न केले। तसेच आज सकाळी पार्श्वनाथ जैन मंदिरात भगवान महावीर यांच्या मूर्तीस महामस्तकाभिषेक विधिवत पूजा करण्यात आली। यानंतर भगवान महावीर यांच्या मूर्तीची पालखीची शहरातून मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत महिलांसह लहान मुलींनी ढोल पथक, झांज पथक द्वारे दांडिया प्रात्यक्षिक सादर केला। मिरवणूक व्यापारी धर्मशाळा येथे दाखल झाल्यानंतर भगवान महावीर यांच्या मूर्तीस अभिषेक पूजा करून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। महावीर भगवंताचा 2622वा जन्मोत्सव जन्मकल्याण कोपरगाव दिगंबर जैन समाज अतिशय उत्साहात पार पाडित आहे। आजचा जो आनंद आहे सर्व समाजाने सकल दिगंबर जैन समाज सकाळी 8 वाजता मंदिराजवळून मिरवणूक निघाली। शोभायात्रा ती संपूर्ण शहरात फिरून व्यापारी धर्मशाळेत अभिषेकाच्या करता सर्व व्यापारी धर्मशाळेत आले। गेल्या 14 वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे। सोमवारी सकाळी मानाच्या घागरीची म्हसोबा मंदिरात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा केल्यानंतर सौ विखे यांनी घागर डोक्यावर घेऊन गावातून सुवाद्य मिरवणुकीचं प्रस्थान झालं। मंगळवारी ही घागर उक्कडगावच्या देवीच्या मंदिरात पोहोचणार आहे। ग्रामस्थ आणि तरुण पायी डोक्यावर घागर घेऊन संपूर्ण प्रवास करतात। उक्कडगाव येथे या घागरीचे मंदिर समितीद्वारे भव्य स्वागत करण्यात येतं। केंद्र आणि राज्य सरकारनं मागणी करून देखील कापसाला 4000 रुपये क्विंटल अनुदान मिळत नसल्यानं शेवगाव तालुक्यातील आखदवाडे येथे शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्यासह अशोक उगले, संजय उगले, विशाल राशिनकर, देवीदास शेळके यांनी स्वतःला कापसात गाडून घेत अनोखं आंदोलन केलंय। जर केंद्र आणि राज्य सरकारनं कापसाला प्रति क्विंटल 4000 प्रमाणे अनुदान दिलं नाही तर आम्ही सर्व शेतकरी स्वतःला कापसात पेटून घेऊ असा इशारा यावेळी देण्यात आला। याप्रसंगी कापूस उत्पादकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। आम्ही अनेक वेळा केंद्र सरकारकडे मागणी केली होती की कापसाला प्रति क्विंटल 4000 रुपये अनुदान देण्यात यावे, परंतु केंद्र सरकार व राज्य सरकारने कोणतीही दखल घेतली नाही। म्हणून आज आम्ही सर्व कापूस उत्पादक स्वतःला या कापसात गाडून घेत आहोत। जर केंद्र सरकार व राज्य सरकारने कापसाला प्रति क्विंटल 4000 रुपये अनुदान दिलं नाही तर येणाऱ्या काळात आम्ही सर्व कापूस उत्पादक या कापसासह स्वतःला पेटून घेऊ अशी आम्ही आज इशारा देत आहोत। एकनाथ शिंदे समर्थक नेते आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय। इतकंच नव्हे तर दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारलंय असा गंभीर आरोप त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय। दीपाली यांचे पाकिस्तान बँक खाते असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय। दीपाली सय्यद यांच्या या संबंधाविषयी भाजपच्या दिग्गजांना माहिती आहे, मात्र आर्थिक हितसंबंधामुळे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे असा गंभीर आरोप देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय। अहमदनगर येथे आज शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत हा खुलासा केलाय। धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी साईबाबांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय। धर्माचा काय प्रचार करायचा तो जरूर करा, परंतु दुसऱ्याचा अवमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही अशा शब्दात त्यांनी माध्यमांशी बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना खडे बोल सुनावलेत। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नातून श्री क्षेत्र मढी येथील रस्ता कामासाठी 6,20,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय। त्यामुळे मढी देवस्थानकडे येणारे सर्वच रस्ते चकाचक होणार असल्याचं देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड आणि सचिव विमल मरकड यांनी माहिती दिली आहे। प्रलंबित मढी तिसगाव रस्त्याचं काम मार्गी लागलं असून माणिकदौंडी येथील संत तुकाराम महाराज मंदिर परिसर विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी देखील पर्यटन विभागामार्फत मंजूर झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे।
शिर्डी येथे श्री रामनवमी यात्रेत ब्रेकडान्स प्रकारचा पायाना तुटून झालेल्या दुर्घटनेत 5 जण गंभीर जखमी झाले होते। यामध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। या घटनेतील दोषी पायानाधारक यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होती आहे। त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असल्याची चर्चा सुरू आहे। या घटनेप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना साईबाबा संस्थांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। महाराष्ट्रात कांदा विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी आज दुपारपर्यंत 49 अर्ज दाखल झालेत। सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारांचा आकडा 100 पार होण्याची शक्यता आहे। ग्रामपंचायत मतदारसंघातून 4 जागेसाठी 8 उमेदवारी अर्ज आज दुपारी 1 वाजेपर्यंत दाखल झाले होते। आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निबंध कार्यालयात मोठी गर्दी झाली होती। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आमदार निलेश लंगे करत असून माजी आमदार विजय औटी यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा प्रमुख माजी सभापती काशीनाथ दाते तालुका प्रमुख रामदास भोसले डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वात ठाकरेगड तसेच विश्वनाथ कोरडे राहुल शिंदे सुजित झावरे वसंतराव चेडे विकास रोहकले या निवडणुकीसाठी शिंदे भाजप गटाचे नेतृत्व करत आहेत। राहुरी शहरातील जमिनीच्या वादातून घुगरकर कुटुंबात हाणामारीची घटना घडली आहे। यावेळी दोन्ही गटांनी गज काठ्या दगड यांचा वापर केला। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटाच्या सुमारे 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। प्रतिभा अण्णासाहेब घुगरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत त्या स्वतः त्यांचे सासरे कारभारी सासू पार्वती पती अण्णासाहेब जाऊ छाया भाया अप्पासाहेब हे घरासमोर असताना आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी लाकडी काठी आणि लोखंडी गजानं मारहाण केल्याचं म्हटलंय। याबाबत आरोपी राजेंद्र काशीनाथ घुगरकर रवींद्र काशीनाथ घुगरकर अनिता राजेंद्र घुगरकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत। देशात गेल्या काही दिवसांपासून महाराज बाबा लोकांच्या वक्तव्यावरून वाद सुरू आहेत। यात बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि आता कालीचरण महाराज आघाडीवर आहेत। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर पोस्ट लिहून भाजपवर निशाणा साधला होता। यावर आता भाजप आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलंय। ते डोंबिवली येथे बोलत होते। कोण रोहित पवार त्यांच्याबद्दल काय बोलावं, बोलण्याची अवकात नसलेला तो माणूस आहे। ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकर कळत नाही त्याला बोलण्याचा काहीच अधिकार नाही अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे। या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय। मात्र तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री।